नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत 10 दिवसानंतर मिरचीच्या खरेदी विक्रीला सुरुवात झाली. बाजार समितीत 700 ते 800 वाहनातून जवळपास 15 ते 20 हजार क्विंटल मिरची ही विक्रीसाठी दाखल झाली. लिलाव सुरू झाल्यानंतर भाव पडण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली. तर गेल्या 10 दिवसात 50 ते 60 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज देखील व्यक्त केला जातो आहे. अवकाळी पावसामुळे गेल्या 10 दिवसापासून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरचीची खरेदी विक्री बंद होती. आज मिरचीच्या खरेदी विक्रीला सुरुवात झालेली आहे. बाजार समितीत मिरचीची प्रचंड अशी आवक झालेली आहे. जवळपास 600 ते 700 वाहनातून मिरची विक्रीसाठी आलेली आहे. जवळपास 15 ते 20 हजार क्विंटल मिरचीची आवक झाल्याचा प्राथमिक अंदाज बाजार समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आलेला आहे. गेल्या 10 दिवसापासून बाजार समितीत मिरचीची खरेदी विक्री बंद असल्याने शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला होता. जवळपास 50 ते 60 कोटी रुपयाचा व्यवहार ठप्प झाल्याचं चित्र होतं. आज बाजार समिती सुरू झाल्यानंतर मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने मिरचीचे दर काय राहतात याकडेही सर्वांचं लक्ष लागून आहे. बाजार समितीत त्या मिरची निलावाचा आवार फुल झालेला आहे. रोडाच्या कडेलाही मोठ्या प्रमाणात वाहन या ठिकाणी दाखल झालेली आहेत. एकूणच 10 दिवसानंतर बाजार समितीत मिरचीच्या खरेदी विक्रीला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मिरची विक्रीसाठी आणलेली आहे. एकूणच आता मिरचीची आवक वाढल्याने मिरचीचे दर काय राहतील हा एक मोठा प्रश्न समोर दिसून येत आहे. विकेश पाटील, एबीपी माझा, नंदुरबार. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.